नमस्कार, मी दिनकर राऊत, SAO न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. दरवर्षाप्रमाणे याही वर्षी केज तालुक्यातील राजमुद्रा गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम. मिरवणूक न काढता करणार पूरग्रस्तांना मदत. प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं समाज प्रबोधनपर कीर्तन संपन्न. केजचे तहसीलदार साहेब यांनी केज तालुक्यातील जनतेला मतदार नोंदणीचे केले आवाहन. जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सौयोगिनीताई थोरात यांच्या हस्ते पार पडलं फिरतं नवजीवन व्यसन मुक्ती केंद्राचं उद्घाटन. केज तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया येथे संजय गांधी निराधार योजना अंतर्गत असलेल्या पीक कर्ज प्रकरणी केली विचारपूस. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी गावातील काही युवकांनी काढली आडस ते केज पर्यंत पाययात्रा. तर जानेगाव येथील ग्रामपंचायत युवकांच्या ताब्यात. आता पाहूया सविस्तर बातम्या. केज तालुक्यातील राजमुद्रा गणेश मंडळाचा अनोखा उपक्रम. विसर्जन मिरवणूक न काढता मिरवणुकीला होणाऱ्या खर्चाची रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून देणार, त्यामुळे या मंडळाने केजवासियांची मने जिंकली. पाहूयात या गणेश मंडळाने तयार केलेली काही क्षणचित्रे. जीव जडला चरणी तुझा रे, चरणी तुझा रे, तुझा रे, शरण आलो बापा तुला रे, तुला रे. आम्ही पुण्याच्या धर्तीवर हा देखावा केज सारख्या छोट्याशा गावामध्ये आम्ही सादर करत आहोत. जो केरळमध्ये पूर येऊन जो हाहाकार माजलेला आहे, अशा लोकांना आम्ही राजमुद्रा गणेश मंडळाकडून जो मिरवणुकीचा खर्च आहे तो आम्ही त्यांना मदत म्हणून जाहीर करत आहोत. गल्ली गणेश मंडळाच्या वतीने हरिभक्त परायण समाज प्रबोधनकार सुप्रसिद्ध निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीचा खर्च टाळून हा पैसा जनहिताच्या कामी आणा असे इंदोरीकर महाराज यांनी सांगितले. यावेळी केज तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. चालू आहे. आपल्या देशातील प्रत्येक नागरिक हा मतदार राजा आहे. त्याने न चुकता प्रत्येक निवडणुकीला मतदान केले पाहिजे असे आवाहन केजचे तहसीलदार साहेब यांनी केले आहे. हा संदेश शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी जनजागृती रॅली ही काढण्यात आली होती. पाहूयात याची काही दृश्य. नमस्कार मतदारांनो, इथे लक्ष द्या.
आपलं नाव मतदार यादीत समाविष्ट आहे की नाही याची खात्री केलीत का? नाही? मग आजच नक्की करून घ्या, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. एक लक्षात घ्या, आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट नसल्यास 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2018 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आपल्या नावाची नोंदणी करून घ्या. आता घर बसल्या देखील nvsp.in ह्या वेबसाईटवर नाव तपासून नवीन नाव नोंदवणे. नमस्कार, मी संजय वारकर, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, केज विधानसभा मतदारसंघ. माननीय भारत निवडणूक आयोग व माननीय जिल्हाधिकारी माननीय MD सिंग साहेब व उपअधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी माननीय शिवकुमार स्वामी साहेब यांच्या आदेशाने सूचनेवरून आपण या ठिकाणी 1 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2018 मतदार नोंदणी अभियान राबवत आहोत. आपल्या केज तालुक्याचा विचार करता केज तालुक्यामध्ये 1,95,109 मतदार आहेत. त्यापैकी पुरुष आहेत 1,02,459 आणि स्त्री आहेत 92,650. या केज तालुक्याचा मतदारांचा जर अभ्यास केला आपण तर एक प्रकर्षाने आपल्याला या ठिकाणी जाणवतं की महिला मतदाराचं प्रमाण बऱ्यापैकी कमी आहे. त्यासाठी मागच्या 1 सप्टेंबरपासून मोठ्या स्वरूपामध्ये तहसील कार्यालय केज यांच्यामार्फत मतदारांची नोंदणी व्हावी यासाठी आपण रॅली, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा याचे या ठिकाणी आयोजन आम्ही केलेलं आहे. आज आम्ही लोकशाही रथ काढलेला आहे. पूर्ण केज शहरामध्ये रॅली आयोजित करण्यात आली होती. जवळपास 1,000 ते 1,500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी सहभागी झाले होते. यामध्ये मोठ्या चांगल्या स्वरूपामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्याच्यामध्ये विशेष पुनरीक्षण कार्यक्रममध्ये महिला मतदाराची नोंदणी व्हावी यासाठी 22 सप्टेंबर रोजी विशेष पुनरीक्षण दिवस महिला मतदार नोंदणीसाठी आपण या ठिकाणी आयोजित केला होता. माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी या ठिकाणी सर्व जिल्ह्यातील सर्व तहसीलदार आणि उपअधिकारी यांना आदेशित करण्यात आलं होतं की एका दिवशी सर्व जिल्ह्यामध्ये महिला मतदाराची नोंदणी व्हावी. आपण तो प्रयोग खूप यशस्वीरित्या या केज तालुक्यात पार पाडलेला आहे. जवळपास 800 मुलींचे आपण या ठिकाणी नवमतदार नोंदणी म्हणून त्यांची या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. मी केज तालुक्यातील सर्व मतदारांना व 1 जानेवारी 2019 या आर्यता दिनांकावर आधारित जे कुणी नवयुवक आणि युवती आहेत त्यांना आवाहन करतो की आपण मतदार नोंदणी आपली करून घ्यावी. आपण सर्वांना माहीत आहे की डिजिटल या जगामध्ये आपणाला आपण भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन केली तर आपण ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरू शकतो. फॉर्म नंबर 6788. तर यामध्ये मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने 31 ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी करावी. फक्त एकच या ठिकाणी मला सांगावंस वाटतं की ज्या मतदाराचं नाव दुबार आहे, यापूर्वी कुठेतरी त्याची नावनोंदणी आहे, त्यांनी कृपया आपण तिथले नावनोंदणी रद्द करून आपण या आपल्या केज तालुक्यातील ज्या गावचे रहिवासी आहेत त्या गावामध्ये नोंदणी करायची आहे. याची कटाक्षाने आपण दक्षता घ्यायची आहे की आपलं नाव दोन वेळेस कुठल्याही मतदारादीत नाव असता कामा नये. आपलं एकाच ठिकाणी नाव असलं पाहिजे. हे जर दोन ठिकाणी असलं तर कायद्याने पण गुन्हा आहे. तरी मी परत एकदा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार केज या नात्याने सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येमध्ये जो वंचित वर्ग आहे आणि महिला मोठ्या प्रमाणामध्ये ज्या राहिलेल्या आहेत मतदार नोंदणी करायच्या त्यांनी मतदार नोंदणी करावी व आपला हा मतदानाचा हक्क हा अबाधित ठेवावा. मतदार हा खरंच राजा असतो लोकशाहीमध्ये. तर मतदार राजा जागा हो आणि लोकशाहीचा धागा हो आणि निश्चितच आपण मतदार नोंदणी कराल अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. पाहुयात बातमी व्यसनमुक्ती केंद्राच्या उद्घाटनाची. केज तालुक्यातील औरंगपूर येथे दिनांक 26 सप्टेंबर 2018 रोजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर सौ यज्ञताई थोरात यांच्या हस्ते फिरते नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी येथील सरपंच, उपसरपंच, मुख्यमंत्री, दूत चित्राताई आणि व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता बातमी आहे केजच्या स्टेट बँक ऑफ इंडियाची.
दिनांक 26 सप्टेंबर 2018 रोजी केचच्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे दोन्ही शाखेचे मॅनेजर यांना शेतकऱ्यांसाठी असलेली संजय गांधी निराधार योजना यांच्या पीक कर्ज प्रकरणी विचारणा करण्यात आली. यावेळी दोन्ही मॅनेजरांकडून असे सांगण्यात आले की आमच्या झोनल ऑफिसरकडे 4,500 फायली मंजुरीसाठी महिन्याकाठी येतात. कामाचा ताण असल्याने आमचे कर्मचारी चुकत असतील, पण विनाकारण ग्राहकांना त्रास देणे आमचे उद्दिष्ट नाही. तरीही आजपासून तुमच्याकडे तक्रार येणार नाही असे कबूल केले व केज संघर्ष समितीला आमच्याकडे कर्मचारी वर्ग कमी असल्यामुळे कामाचा निपटारा होत नाही व तुम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडवा असे सांगितले. पुढील बातमी आहे शेतकऱ्यांच्या मागणीसाठी काढलेल्या पायी मोर्चाची. पावसाळा संपत आला तरी केज तालुक्यात पाऊस नसल्या कारणाने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी पेरलेली खरीपाची पिके नष्ट होऊन गेली आहेत. यामुळे केज तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करावा या मागणीसह दिनांक 25 सप्टेंबर 2018 रोजी तालुक्यात असलेल्या आडस या गावातील शेतकऱ्यांनी आडस ते केज पायी मोर्चा काढला. राम माने यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आडस येथून सकाळी 9 वाजता निघाला आणि दुपारी 3:30 वाजता केज तहसील कार्यालयावर पोहोचला. केज तालुक्यातील जानेगाव येथील ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक पार पडली. ही ग्रामपंचायत राम शिंदे युवराज पिसुरे या युवकांच्या ताब्यात आल्याने नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा भवानी चौक केज येथे माननीय राहुल भैया सोनोने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया तालुक्यातील ताज्या घडामोडीसह. तोपर्यंत पाहत रहा S7 न्यूज, आपलं शहर आपली बातमी.